श्रीनगरमध्ये 23 ऑगस्ट रोजी सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक करण्यात आल्याचं वृत्त बीबीसीने दिलं होतं. सध्या त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला यावेळी अश्रुधारांचा वापर करावा लागला. पुण्यात गणेश उत्सवातील डॉल्बी बंदीवरून अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे, कारण पालकमंत्री कोल्हापूरच्या धर्तीवर प्रबोधनातून डीजे बंदी करणार असल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी डीजे बंदी सोबत ढोलताशावरही कडक निर्बंध लावले. महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले हे जर पक्षात आले तर आम्हाला आनंदच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भिवंडीतील शांतीनगर परिसरात 4 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एनडीआरएफचे 3 जवान यात जखमी झालेत. तर आतापर्यंत दुर्घटनेत 15 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. नवी मुंबईतील सिडकोच्या 441 इमारती पालिकेनं कोणतीही शास्त्रीय टेस्ट न करता धोकादायक ठरवल्या आहेत. या इमारतीच्या कोणत्याही चाचण्या न घेता फक्त डोळ्यांनी लांबून पाहून या इमारती धोकादायक असल्याचं सांगितलं गेलं. या दाव्याची गोडगोळ झाल्यानं नवी मुंबई शहरात एकच खळबळ उडाली. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या विरोधात अदळापाट करणाऱ्या पाकिस्तानला युनिसेफनं दणका दिलाय. प्रियंकाला युनिसेफच्या सदिच्छा पदावरून हटवण्याची मागणी पाकिस्तानच्या मंत्र्यानं केली होती, पण ती मागणी युनिसेफनं फेटाळली. सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना घरचौकात फटकावलं पाहिजे. स्वातंत्र्यासाठी कोणी किती प्रयत्न केले आहेत ते यांना कळणार नाही. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला होता, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय. सीबीआयची भीती दाखवून भाजपात प्रवेश सुरू आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. रांजणगाव इथल्या गणपतीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रेला सुरुवात केली आहे. ही सर्व प्रकरणे विधानसभेच्या आधी का उघडकीला येत आहेत, हा सत्तेचा गैरवापर आहे, असंही त्या म्हणाल्या. आमच्याकडे आल्यावर वाईट आणि भाजपाकडे गेल्यावर चांगले. भाजपाकडे अशी कुठली वॉशिंग पावडर आहे अशी किल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली. या यात्रेत अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या भागातील जनतेशी संवाद साधणार आहेत. उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे पत्रकारांच्या समोर आले. भाजप प्रवेशाबद्दल मात्र त्यांनी तळ्यात मळ्यात उत्तर दिले. राष्ट्रवादीच्या काळात जी कामं झाली नाहीत ती कामं भाजपाच्या फडणवीस सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे प्रवेशाबाबत उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा भुसावळमध्ये दाखल झाली असून वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनीही ताळ धरला. तर ताळ गळ्यात घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालत होते. त्यांच्यासोबत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन देखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तिथल्या जनतेशी संवाद साधला. या नव्या भारतात भ्रष्टाचार, घराणेशाही, जनतेच्या पैशाची लूट, दहशतवादाला स्थान नाही, या नव्या भारताला घडणं आणि थांबणं माहीत नाही. नवीन सरकार येऊन फक्त 75 दिवस झाले. या काळात सरकारनं 3 तलाक, आर्टिकल 370, पीक विमा योजना, घरकुल योजनेसारखे निर्णय घेतलेत. यावेळी सभागृहात मोदी हे तो मुमकिन आहे च्या घोषणा देण्यात आल्या. नारायण राणेंना त्यांचा महाराष्ट्रात स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करायचा असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच राज ठाकरेंवरील कारवाई सर्वस्वी ईडीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसंच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची केलेली पाठराखण सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.